गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानं नारदं व्यासं शुकं देवं चिदाश्रयं श्रीमदलक्ष्मी व्यंकटेशं चतुष्षष्टिं नतोऽस्म्यहम्। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की, माउली ज्ञानेश्वर महाराज की। परीक्षितोत्तरा जरश्रे जन्म कर्म विलापनम संस्तांश पांडुपुत्राणाम वक्षे कृष्ण कथोदया। भगवान गोपाल कृष्णाच्या आशीर्वादाने चालू असलेली आपली श्रीमद भागवत ज्ञान यज्ञाची ही कथा आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण कथा आपण सगळेजण श्रवण करत आहोत ते आगळे परिवार। या परिवाराने लावलेली ही श्रीमद भागवताची कथा आहे। जन्मोजन्मीचं पुण्य असल्याशिवाय कथा ऐकायला मिळत नाहीत हेच सत्य आहे। पहा, जन्म जन्मांतरीचं पुण्य असावं लागतं तेव्हा कुठे कथा ऐकायला मिळते, तेव्हा कुठे आपला क्षण सत्संगामध्ये जातो। जन्मोजन्मीचं पुण्य हो असावंच लागतं, त्याचं काही उदाहरण आहे का? आहे, भागवतामध्ये उदाहरण ऐका। पूर्वी दुर्योधनानं सभा भरवलेली होती, सभेमध्ये सगळे राजे लोक मंत्री लोक येऊन बसले होते। त्याच सभेमध्ये विदुर काका आले। विदुर काका आल्यानंतर या दुर्योधनानं विदुराचा भर सभेमध्ये अपमान करावा, या दासीपुत्र बसा दासीपुत्र आलात दासीपुत्र दासीपुत्र म्हणावं आणि विदुर काकाचा अपमान करावा। दुर्योधन एवढा दुष्ट होता पा, इतका मूर्ख होता, शक्यतो आपल्या हातून कोणाचा अपमान होता कामा नये, हे बरोबर नाही। पण दुर्योधनाला सांगेल कोण? कारण सत्ता हातामध्ये होती, पैसा हातामध्ये होता, तारुण्यसुद्धा होतं, या सगळ्या गोष्टी पापाला कारणीभूत आहेत आणि अविचारीपणा। प्रत्येक माणसाचा या चार गोष्टीमुळे विनाश होत असतो, नीट ऐका भागवतामधलं ज्ञान। चार गोष्टी जर माणसाच्या जवळ असतील तर माणसाचा नाश होणार, याच्यापुढे शास्त्र सांगतं। चार गोष्टीपैकी एखादी जरी गोष्ट आपल्याजवळ असली तरीसुद्धा माणसाचा नाश होत असतो आणि पापाला कारणीभूत म्हणजे या चार गोष्टी आहेत। चार गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट सांगितलेली आहे तारुण्य। तरुणपणामध्ये नाना प्रकारचे पाप होत असतात आणि पाप झाल्यानंतर माणसाला गती मिळत नाही, पापाला आणि माणसाच्या नाशाला कारणीभूत म्हणजे तारुण्य, पहिली गोष्ट आहे। आपलं भागवत काय सांगतं? दुसरी गोष्ट आहे का? पापाला कारणीभूत दुसरी गोष्ट आहे। दुसरी गोष्ट सांगितली धनसंपत्ती। माणसाला नको त्या वयामध्ये संपत्ती आणि पैसा जर मिळाला तर माणसाचा विनाश होत असतो। तिसरी गोष्ट माणसाच्या नाशाला कारणीभूत सत्ता। हातामध्ये सत्ता आली की माणसाचा आणि नाश होत असतो, त्याला असं वाटतं, सासूबाईला वाटतं ना, घराच्या तिजोरीच्या किल्ल्या आल्या की सासूबाईला वाटतं सुनबाईला जसं वागवायचं तसं मी वागवील, म्हातारी सुनबाईला जसं वागवायचं तसं वागवील, पण किती दिवस? जोपर्यंत म्हातारीच्या अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत। एकदा की म्हातारीची अंगातली ताकद गेली रे गेली की सुनबाईला माहिती असतं म्हातारीला कसं वागवायचं, ते कुठं क्लास लावलेला असतो सुनबाईनं माहिती नाही, पण मात्र मन मात्र खरं आहे। जास्त दिवस सत्ता चालत नसती, जास्त दिवस माणसाचा काळ चालत नसतो, माणसाचा विशिष्ट काळ असतो, पण त्या विशिष्ट काळामध्ये धार्मिक वृत्तीनं चाललं तर माणसाचा विजय आहे आणि गती आहे। पण जर मनात जर सत्ता आल्यानंतर जर गर्विष्ठपणा आला तर नाश होत असतो, पापाचे कामं झाले की नाश होत असतो। आणि चौथ्या गोष्टीमुळे माणसाचा नाश होतो, शास्त्रानं सांगितलं अविचारीपणा, विचारच नाही कोणत्या गोष्टीचा,
त्यामुळे माणसाचा नाश होत असतो. दुर्योधन तसाच होता, सत्ता होती, राजकुमार होता आणि विदुराचा अपमान करू लागला. विदुर काका वयस्कर होते आणि हा दुष्ट विदुर काकाचा अपमान करू लागला. या दासीपुत्र बसा, दासीपुत्र आलात का, दासीपुत्र दासीपुत्र म्हणावं अपमान करावा, कारण विदुर काका दासीपुत्र होते ना. विदुरानं पाहिलं की हा माझा अपमान करतोय दुर्योधन, बरं याच्या संगतीमध्ये राहण्यापेक्षा चारधाम यात्रा केलेल्या बऱ्या. निघाले विदुर काका. माणसानं कोणापासून किती हात दूर राहावं ते भागवत आपल्याला सांगतं. पहा, माणसानं इत्यादी लोकांपासून दूर राहावं भागवतात सांगितलेलं आहे. शकटं पंचहस्तेषु दशहस्तेषु वाजिनां, शास्त्र काय सांगतं, हस्ते हस्त सहस्त्राणां देशत्यागोपी दुर्जने. भागवतातले श्लोक महत्वाचे आहेत, हे कानावर पडले पाहिजे तुमच्या, फार महत्वाचे आहे. शकटं पंचहस्तेषु, रस्त्यानं एखादं वाहन जात असेल, वाहनापासून पाच हात दूर चाला. दशहस्तेषु वाजिनां, रस्त्यानं एखादा घोडा जात असेल, दहा हात दूर चाला. रस्त्यानं एखादा हत्ती जात असेल, हजार हात दूर चाला. हत्ती आहे, कधी उधळल अंगावर येईल सांगता येणे शक्य नाही. आणि देशत्यागोपी दुर्जने, दुष्ट लोकांपासून माणसानं लाखो हात दूर राहावं, ते घर सोडून तो गाव सोडून दूर राहावं असं शास्त्र सांगतं. मग विदुर काकाला वाटलं चारधाम यात्रा करू दुष्टाच्या संगतीत राहण्यापेक्षा. निघाले विदुर काका चारधाम यात्रेला. यात्रा करत असताना विदुर काकानं पाहिलं की समोरून मैत्रेय ऋषी आलेत. भागवत महत्वाचं काय ते सांगतो नीट आहे का. मैत्रेय ऋषीनं पाहिलं विदुर आला, बरं झालं विदुरा तू आलास, मला भेटलास. ते कुठं चाललास, तीर्थयात्रेला चाललो. अरे पण गोपाल कृष्णानं मला तुझ्याकडे पाठवलंय, माझ्या देवाला माझी अजूनही आठवण आहे. मैत्रेय ऋषी म्हणतात हो अजूनही आठवण आहे विदुरा तुझी, ते कन्या खाऊन गेले होते हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर, तेव्हापासून ते तुझी आठवण करतात, तुझ्या प्रेमभावामध्ये अडकला आहे देव आपला. विदुराला समाधान वाटलं की काही ना काहीतरी माझ्या हातून सत्कर्म झालेलं आहे आणि माझ्या देवाला माझी आठवण आहे. तुम्हाला एक सांगू का, आपण देवाची आठवण करतो त्यात काही नवल नाही आहे बरं का, काहीच नवल नाही आहे. आपली भक्ती म्हणजे स्वार्थासाठी भक्ती असते, पण देवानं भक्ताची आठवण करावी ते हे विशेष आहे. शबरीकडे गेले होते, तिचे बोरं खाल्ले होते रामावतारामध्ये, आणि तिला सांगितलं की आजपासून मी तुझी आठवण करील. शबरी साधी होती का, भिल्लाची मुलगी होती, खालच्या आणि स्तरामध्ये जन्माला आलेली. पण माणूस हा आपल्या कर्मानं श्रेष्ठ होत असतो हे लक्षात, कर्म चांगलं असलं की माणूस श्रेष्ठ. मग ते कर्मानं तसं वागावं लागतं. माणूस कुठे जन्माला येतो त्याला महत्व नसतं, पण जन्माला आल्यानंतर त्याचं कर्म किती चांगलं आहे त्याला जास्त महत्व असतं. मग तो व्यवस्थित वागतो का, व्यवस्थित बोलतो का, त्याचं अखंड नामस्मरण चालतं का, हे सगळं पाहणं फार महत्त्वाचं आहे. भिल्ल जमातीमध्ये जन्माला आलेली ती शबरी आणि नेहमी म्हणायची ये रे माझ्या राम राया, ये रे माझ्या राम राया, भोळ्या शबरीची भोळी ही माया, वन देते तुला वन बोरे देते तुला खाया, ये रे माझ्या राम राया. भक्ती सोडली नाही शबरीनं आणि देव आले आणि भेटूनच गेले. देवानं आठवण ठेवावी हे विशेष आहे, रामानं आठवण ठेवली. देव तुझी आठवण करतात विदुरा, विदुराला समाधान वाटलं. आपली मूळ कथा आहे विदुराला, भगवंतानं मला तुझ्याकडे पाठवलेलं आहे तुला मोक्ष प्राप्त व्हावं म्हणून. मी तुला भागवताचा तिसरा आणि चौथा स्कंद सांगतो, तुझा उद्धार करतो. विदुराला असं वाटलं माझा उद्धार, हो गोपाल कृष्णानं त्यामुळेच पाठवलेलं आहे मला. बस माझ्यासमोर ऐक भागवताचा तिसरा आणि चौथा स्कंद. मग विदुर काकांना प्रश्न विचारला मैत्रेय ऋषीला की भागवत ऐकायला दुर्लभ आहे असं म्हणतात, तर मला सहजासहजीच मिळत आहे ऐकायला. मैत्रेय ऋषी हसले, विदुरा असं समजू नकोस, भागवत तुला सहजासहजी मिळते, तुझ्या जन्मांतरीचं पुण्य आहे आणि त्यातही मागच्या जन्मीचं तुझ्या हातून एक पाप झालं होतं आणि त्याच्यामुळे ती श्रीमद भागवताची कथा तुला ऐकायला. पण मागच्या जन्मात तू यम होतास, यम हो, माझ्या हातून कोणती चूक झाली जेणेकरून मला दासीपुत्र व्हावं लागलं. आता मैत्रेय ऋषीनं विदुर काकाला त्यांचा पूर्वजन्म सांगितला,
मांडव्य ऋषी होते, मांडव्य ऋषी जन्माला आले आणि मांडव्य ऋषीनं एक भुंगा पाहिला, हातात एक काटा घेतला आणि काटा टोचवा बा भुंग्याला, भुंग्याला काटा टोचला की भुंग्यानं आवाज काढावा, असं करता करता त्या भुंग्याचा आवाज इतका मोठा, कारण काटा टोचल्यानंतर आवाज तो होऊच लागला, तो आनंद वाटत होता मांडव्य ऋषीला। मांडव्य ऋषी होते 5 वर्षाचे, मांडव्य ऋषीनं हातातला काटा घेतला आणि तो भुंग्याला आरपार खुचून दिला, मरण पावला भुंगा। मांडव्य ऋषीनं विचार केला, माझा जन्म ईश्वर भक्तीसाठी आहे, मी या किड्यांना काय मारतो हे बरोबर झालं नाही। मग मांडव्य ऋषीनं आपलं सगळं आयुष्य भगवत चिंतनामध्ये नामस्मरणामध्ये पूर्ण घातलं, त्यांचं आयुष्य संपलं, यमदूत आले, जीवात्मा उचलला, यमाकडे नेला, यमराज पाहणी करत होते, तर भुंग्याला मारल्याचं पाप मांडव्य ऋषीच्या नशिबी येऊ लागलं। यमाने विचारलं, पाप भोगता का पुण्य भोगता, सांगा मांडव्य महाराज काय करता, पाप किती आहे रे यमा माझं, थोडंसं आहे, स्वल्प आहे, मग थोडं जर पाप असेल तर मी पहिल्यांदा पापच भोगल। मग यमानं आज्ञा दिली, दूताय हो मांडव्य ऋषीला 16 लिहून टाका, कारण पाप जर आज थोडंसंच आहे तर मी पहिल्यांदा पापच भोगल। दुर्जनम प्रथम वंदे, पहिल्यांदा मूर्ख माणसाला नमस्कार करावं, नंतर सज्जनम तदनंतरम। 16 वर देण्यासाठी मांडव्य ऋषीला उचललं आणि त्या 16 स्पर्श मांडव्य ऋषीच्या दिव्य देहाला व्हायचा उशीर, त्यांच्या अंगावरती फुलं पडलेत। आता मांडव्य ऋषी विचार करतात, माझ्या अंगावरती जर ह्या 16 जर फुलं झाले तर मी काही पाप केलेलं नाही आहे। मांडव्य ऋषीनं यमाला विचारलं, सांगा यमराजा काय मी पाप केलं आहे, मला 16 वर दिलं तुम्ही। यमानं सांगितलं की मागच्या जन्मामध्ये तुम्ही लहान असताना एका 5 वर्षाचे असताना भुंग्याला मारल्याचं ते पाप तुमच्या नशिबी येत आहे। मग ते शब्द ऐकल्यानंतर मांडव्य ऋषी यमाला म्हणतात, यमा मला असं वाटतं तू जरा अज्ञानी आहेस, शास्त्र सांगतं 5 वर्षापर्यंत मुलानं लहान लेकरानं जर काही पाप केलं तर त्याला माफ असतं, क्षम्य असतं, आणि तू विनाकारण मला 16 वर दिलं आहे, शास्त्र काढून उघडून पाहे एकदा। यमानं लगेच शास्त्र उघडून पाहिलं तर हो 5 वर्षापर्यंत लेकराला माफ आहे, आणि तू मी 5 वर्षाचं होतो, ते वर्ष तर घरीत धरल्या गेलं हे बरोबर नाही झालं, हे मी तर 5 वर्षाचं होतो, 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत माफ आहे, आणि मी तर 5 वर्षाचं होतो, असा जर तू आहे तर जा मी तुला शाप देतो, यमा तू दासीपुत्र होशील। मांडव्य ऋषीनं शाप दिला यमाला, मग यम दासीपुत्र झाले, म्हणजेच ते ह्या जन्मामध्ये ते विदुर काका झाले। आणि विदुर काका ज्यावेळेस या मैत्रीय ऋषीच्या समोर बसले, विदुर काका म्हणतात, गुरु महाराज मला माझा मागचा जन्म समजलेला आहे, आता मला भागवताची कथा सांगा आणि या जन्मात माझा उद्धार करा। म्हणून मैत्रीय ऋषी विदुराला त्याचा उद्धार करण्यासाठी भागवताची कथा सांगू लागले। एवढं भागवत महत्त्वाचं आहे, मानवी जीवनासाठी मानवाचं कल्याण व्हावं त्यासाठी अतिशय महत्त्वाचं भागवत आहे। बा इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, ही कथा ऐकल्यानंतर व्यथा दूर होते। इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, जन्मभराची व्यथा दूर करायची असेल तर जय जय भागवत कथा, जय श्री भागवत कथा, जय जय भागवत कथा, जय श्री भागवत कथा। मानवी जीवनाचं कल्याण व्हावं त्यासाठी श्रीमद भागवताची कथा ऐकणं गरजेचं आहे। भागवत अतिशय महत्त्वाचं आहे, आगळे परिवाराने लावलेली ही कथा आहे, फार महत्त्वाची कथा आहे, फार महत्त्वाची, आणि भगवंताची ही वाङ्मय मूर्ती आहे। आजचा 2रा दिवस आहे आपल्या कथेचा, कालचा 1रा दिवस होता, काल आपण सगळ्यांनी सुंदर कथा ऐकल्यात। काल कथा भाग पाहत असताना आपण सगळेजण गोकर्ण चरित्राकडे वळून आपण परीक्षिती राजापर्यंत आलेलो होतो, शुकाचार्यांचा जन्म केलेला होता। पहा आता या पुढची कथा ऐका, आता प्रथम स्कंदामध्ये प्रवेश केला आहे आपण, पहिल्या स्कंदामध्ये प्रवेश केला, आणि आता 88,000 ऋषी मुनींनी सुतांना प्रश्न विचारला की सुता काल तुम्ही शुकाचार्यांचा जन्म सांगितला, हो हे शुकाचार्य कुठं निघाले होते,
म्हणे परीक्षिती राजाकडे 88,000 ऋषीमुनींनी विचारलं कोण हा परीक्षिती, यांनी असं कोणतं पुण्य केलं? श्रीमद भागवताची कथा त्याला ऐकायला मिळाली, म्हणजे कोणीतरी महानच असेल ना, थोर व्यक्ती असेल की भागवताची कथा त्याला 7 दिवस ऐकायला मिळाली। सूतांनी सांगितलं ऐका ऋषीमुनी हो, हा परीक्षिती कोण आहे ते सांगतो, त्याने काय पाप केलं ते सुद्धा सांगतो, आणि त्याला गती कशी मिळाली ते सुद्धा सांगतो, ऐका। सूतांनी ग्रंथ उघडून सांगायला सुरुवात केली, परीक्षितो तराजरसे जन्म कर्म विलापनम संस्थांश पांडुपुत्राणाम वक्षे कृष्ण कथोदय। परीक्षिती राजा हा पांडवांचा नातू होता, अभिमन्यू आणि उत्तरा यांचा मुलगा। अभिमन्यू तर चक्रव्यूहामध्ये मारले गेलेले होते। खरं पाहिले गेले तर आपल्या सगळ्यांना भारतीय महायुद्ध माहिती आहे, भारतीय महायुद्ध झालेलं होतं, आणि भारतीय महायुद्ध झाल्यानंतर द्वापार युग आणि कलियुग यांच्या संधीवरती श्रीमद भागवताची निर्मिती झाली। वर काल महेश दादाने फार सुंदर प्रश्न विचारला होता, महाराज मग हे कथा एवढे जे आपण तुम्ही सांगतात, मग भागवताची निर्मिती कधी झाली होती? बरोबर आहे, काय माहिती काय श्रोते तत्पर असावेत, कथा ऐकत असताना प्रश्न तुमच्या मनामध्ये आले पाहिजे, आणि श्रोत्यांनी जर आमच्यासारख्यांना जर प्रश्न विचारले तर आम्हालाही आनंद वाटत असतो, केलेला अभ्यासाचं काहीतरी सार्थक झालं असं वाटत असतं। बा काल महेश दादाने छान प्रश्न विचारला होता की मग भागवताची निर्मिती कधी झाली, हे सगळे काही महाभारताच्या कथा झाल्या होत्या। भगवान गोपाल कृष्ण अवतार पूर्ण करून निघून गेले होते, मग व्यासांना काल तुम्ही कथा ऐकली होती, व्यासांना करमत नव्हतं, व्यास आपल्या गुफेमध्ये होते, नुकतंच कलियुग लागलेलं नव्हतं, पण द्वापारयुग संपण्याची तयारी होती आणि कलियुग लागण्याची तयारी होती, त्या संधीवरती मध्यभागी व्यासांना करमत नव्हतं, आणि लोकांच्या हितासाठी व्यासांनी हा भागवताचा ग्रंथ त्यावेळेस निर्माण केला, आणि मग भगवंताच्या लीला सगळ्या लिहून ठेवल्या। कौरव आणि पांडवांचं भारतीय महायुद्ध झालं होतं, 5 पांडवांकडे सैन्य किती होतं सांगू का? 7 अक्षयोनी सैन्य होतं युद्धामध्ये, 7 अक्षयोनी, आणि दुर्योधनाकडे 11 अक्षयोनी, 11। तुम्हाला अक्षयोनीची संख्या सांगतो म्हणजे लक्षात येईल, बा अक्षयोनी भागवतामध्ये अक्षयोनी हा शब्द आहे। 1 अक्षयोनीमध्ये 21,870 रथ असतात, 1 अक्षयोनीमध्ये 21,870 घोडे असतात, 1 अक्षयोनीमध्ये 65,670 पायदळ सैनिक असते, 1 अक्षयोनीमध्ये एवढी सैनिक असून हत्यार असणारे सगळे सैनिक 1,15,000, एवढी सर्व संख्या मिळून 1 अक्षयोनीचं गणित आहे। आता मला सांगा 7 अक्षयोनी 11 अक्षयोनी म्हणजे सैन्य काही साधं होतं का? पांडवांकडे 7 अक्षयोनी होतं आणि 11 अक्षयोनी दुर्योधनाकडे होतं। भांडण होण्याचं फक्त एकच कारण आहे, दुर्योधन काही अर्धं राज्य देत नव्हता पांडवांना, भगवान गोपाल कृष्णानं मध्यस्थी केली, पांडवांचा अर्धा हिस्सा दे नाही देणार, सुईच्या टोकावर मावेल एवढी मृत्यिकांना मातीसुद्धा देणार नाही, दुर्योधनाचे शब्द ऐकले आणि दिवसांत आपला गोपाल कृष्ण, दुर्योधना पांडवांचं अर्धं राज्य तू देणार नाहीस का? नाही, सुईच्या टोकावर मावेल मातीसुद्धा देणार नाही, म्हणून भगवंतांना सांगितलं की तुला आता पांडवांसोबत युद्ध करावं लागेल। दुर्योधन हसू लागला, आम्ही 100 कौरव आणि हे 5 पांडव, आमचं काय युद्ध करणार आणि काय आमचं बिघडवणार आहेत ते। भगवान गोपाल कृष्णानं युद्ध ठरवलं, रथावाल्यानं रथावाल्याशी युद्ध करायचं, नियम होते पूर्वीच्या काळी, लोक नियमात राहायचे म्हणून पापकर्म होत नव्हतं, आता नियम राहिलेच नाही, नियमाच्या बाहेरच चाललं आहे सगळं, आता लोकांनी मर्यादा सोडल्यात, आता अजून समुद्रानं मर्यादा सोडलेली नाही, पण समुद्रानं जर मर्यादा सोडली तर मनोमन विचार करा काय होईल ते, एखादी जर सुनामी आली रे आली की सगळं धुऊन नेईल पा, अजूनही 100%पैकी 70% पाणी आहे, 63% जमीन आहे, आणि हे जे 7 समुद्र एकत्र जर आले तर काय होईल हो, अजून मर्यादा सोडलेली नाही समुद्रानं, माणसं मर्यादा सोडतात पण देवाने अजून नाही आहे, अजून तरी पाहायला वाट पाहत आहेत।
आणि मध्ये मध्ये आधी मध्ये असा कोरोनासारखा एखादा महामारीचा रोग आला की लोक नीट राहील थोडात. दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पापकर्म झालं नाही, प्रदूषण झालं नाही, त्यामुळे वेळेवरती पाऊस. किती पाऊस पडत होता दोन दोन वर्ष, दोन वर्षापासून छान पाऊस पडतोय. आता पापकर्म परत, प्रदूषण जास्तच वाढायला लागलं, परत होतं ते जसं तसंच झालं. पण भगवंतानं सांगितलं नीतीधर्माने वागा, मी तुमच्या पाठीशी आहे. पांडव नीतीधर्मानं होते म्हणून भगवान गोपाल कृष्ण पांडवाच्या बाजूने होते, दुर्योधनाच्या नाही. दुर्योधनानं पत्रिका आणलेली होती, आमच्या बाजूनं चला कृष्णा. दुर्योधनही आले होते आणि अर्जुनही आले होते. भगवंत विश्रांती घेत होते. कृष्ण म्हणतात दुर्योधना अर्जुना भांडू नका, एक जण मला घेऊन जा, माझी नारायणी सैन्य घेऊन जा. पण मी ज्याच्यासोबत येईल मी तिथं हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, मी फक्त गोष्टी सांगा जेल युद्धाच्या. आता युद्धाच्या गोष्टी, दुर्योधनानं शब्द ऐकले युद्धाच्या गोष्टी, आणि त्या युद्धभूमीवर कुठं गोष्टी जमत का? माझं नारायणी सैन्य सुद्धा घेऊन जाऊ शकता. मग दुर्योधन म्हणतो तुमच्यापेक्षा ते नारायणी सैन्य द्या तुमचं, गोपाल कृष्णाचं नारायणी सैन्य लक्षात राहू द्या. आणि कसं आहे माहिती का, पराक्रमी आहे. अजून त्या नारायणी सैन्याचं तुम्हाला एक पुस्तक आहे माझ्याकडे, ते नारायणी सैन्य कसं होतं कृष्णाचं त्याचं वर्णन आहे पहा. सगळ्या सैन्यांमध्ये भगवंताचं नारायणी सैन्य फार पराक्रमी. एक एक सैनिक शंभर शंभर सैनिकांना समोरच्या शत्रूला मारायचा, एक एक सैनिक, एक माणूस, एक सैनिक गोपाल कृष्णाचा, म्हणजे किती सैन्य असेल विचार, किती पराक्रमी असेल. दुर्योधनाला असं वाटलं हे जर युद्धभूमीवरती गोष्टी सांगायला लागले तर युद्धभूमीवर कस काय जमणारे गोष्टी, त्यापेक्षा नारायणी सैन्य द्या. नारायणी सैन्य दिलं, भगवंताच्या शब्दाचा अर्थ नाही कळाला दुर्योधनाला. पांडवांना माहिती होतं अर्जुनाला देव साधा नाही, आपल्या विजयासाठी काहीतरी योजना करेल. देवा तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, तुम्ही गोष्टी सांगा नाही तर गाणे म्हणा, फक्त माझ्याजवळ थांबा. भगवान गोपाल कृष्णानं अर्जुनाचा रथ घेतला हातामध्ये, सारथी झाले सारथी. भक्त जर नियमानं वागत असेल तर देव आपल्या भक्तासाठी काही पण करायला तयार आहे, तो सारथीसुद्धा होतो तो. पण मात्र तेवढा भाव असावा लागतो. हां, भाव जर असेल तर मात्र देव आहे. पाच पांडवांनी सगळेजण युद्धाच्या दिवशी सगळेजण जमा झाले, युद्धभूमीवरती आले. पाहताय तर समोर द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य अर्जुनानं पाहिलं. अर्जुन म्हणतात कृष्णा द्रोणाचार्य समोरच माझे गुरु, आणि हे जर गुरु यांनी मला धनुष्यबाण चालवायचं शिकवलं, त्या गुरूंच्या समक्ष मी युद्ध कसं काय करू, त्यांच्या अंगावरती मी बाण सोडू कसा. जर धनासाठी गुरूंसोबत युद्ध करण्याची जर वेळ आली असेल तर असे हे धन नसलेलं बरं, चला पाठीमागे, मला नाही युद्ध करायचं. भगवान गोपाल कृष्णानं सांगितलं अर्जुना तुला युद्ध करावं लागेल, जरी तुझे गुरु असले तरी फक्त त्यांचे अधर्माची बाजू आहे, तू धर्माच्या बाजूने आहेस. आणि तू धर्माच्या बाजूने आहे म्हणून मी तुझ्या पाठीशी आहे. समोर आपले गुरु जरी असले आणि ते जर अधर्माच्या बाजूनं जरी असतील तरी देव त्यांनासुद्धा सोडत नाही, पण जो धर्माने वागतो मात्र त्यांच्या पाठीशी देव आहे गोपाल कृष्ण. आणि या अर्जुनाचं मन वळवण्यासाठी भगवंताला अर्जुनासोबत सांगून बोलून त्याला 18 अध्यायी गीता सांगावी लागली. 18 अध्यायी गीता आहे, तुम्ही बघा गीतेचे अध्याय 18, युद्धाचे दिवस 18, भागवताचे श्लोक 18,000, 18, 18, 18. 18 आकडा का आवडतो देवाला काय माहिती, 18ची बेरीज करा. 1 अधिक 8, 18ची बेरीज, किंवा 8 अधिक 1, 18ची बेरीज करायची, 9 आकडा तयार होतो. भगवंतानं हे शिकवलं की मला नवविधा भक्ती जास्त आवडते. नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दासियम साख्यम आत्मनिवेदनम. या नवविधा भक्तीपैकी एखादी कुठलीही भक्ती करा आणि त्यात पहिला नंबर लागतो ती श्रवण भक्ती. श्रवण करा, माझ्या लीलांचं स्मरण करा, श्रवण करा, मी त्या भक्ताच्या पाठीशी आहे. गीतेचा उपदेश केला
आणि तीच गीता आपल्यासारख्या सामान्य माणसाला व्यवस्थित कळावी म्हणून या कलियुगामध्ये भगवान गोपाल कृष्ण ज्ञानदेवांच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले आणि त्यांनी सुंदर प्रकारे आपली ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे पहा. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण मात्र सगळ्यांनी जरूर करावं पहा. ज्ञानदेव कधी जन्माला आले माहिती आहे का? ज्ञानदेवांचा जन्म तुम्हाला सांगतो आपल्या भारत देशामध्ये हे दोन संत त्या त्या मुहूर्तावरती जन्माला आले म्हणून श्रेष्ठ ठरले. ज्ञानदेवांचा जन्म श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 वाजता म्हणजे गोपालकृष्णाचा जो जन्म झाला होता ना तोच मुहूर्त तीच वेळ आणि त्याच वेळेवरती ज्ञानदेव अवतीर्ण झाले होते. म्हणून ज्ञानदेव हे साधे नाही आहेत, हे साक्षात गोपालकृष्ण आहेत. ज्यावेळेस ज्ञान लुप्त झालं होतं त्यावेळेस भगवंताला यावं लागलं पृथ्वी तलावरती आणि लोकांना ज्ञान सोप्या भाषेमध्ये सांगावं लागलं. लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवीले ज्ञान. ज्ञानदेव म्हणजे गोपालकृष्ण आहेत आणि दुसरे संत सांगितले तर समर्थ रामदास स्वामी हे चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी याच मुहूर्तावरती 12 वाजता त्यांचे अवतीर्ण झाले, त्यांचा संताचा जन्म झाला. हे दोन संत यांनी आपापलं सुंदर प्रकारे ग्रंथ निर्माण केला आणि लोकांना ज्ञान द्यायला सुरुवात केलेली होती. गीतेचा उपदेश केला, अर्जुनाचा मोह दूर केला, पांडवांना युद्ध करण्यासाठी तयार केलं. 5 पांडव युद्ध करू लागले, युद्धामध्ये अनेक वीर मारले गेले आणि या युद्धामध्ये खरं पाहिलं गेलं तर द्रोणाचार्य साधे नव्हते पहा. हां, द्रोणाचार्याला मारणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. द्रोणाचार्याला कसं मारावं तर भगवंताच्या एक गोष्ट लक्षात आली की द्रोणाचार्याचं आपल्या पोरावरती फार प्रेम आहे.